स्वागतम सुस्वागतम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक गतीचे नियममध्ये आपले हार्दिक स्वागत. विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी विजया जाधव दुधोंडी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील पहिला घटक गतीचे नियम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण धन ऋण आणि शून्य त्वरण म्हणजे काय ते बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक समान गती सकाल आलेख बघणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही काल आलेखाचे काय उपयोग होतात ते बघायचं आहे. हा आलेख ठराविक वेळेस वस्तूचे स्थान काढण्यासाठी उपयुक्त पडतो. दुसरा, याचा उपयोग ठराविक वेळेस वस्तूची चाल काढण्यासाठी उपयुक्त असतो. आणि तिसरा उपयोग आहे वस्तूचे सरासरी त्वरण काढण्यासाठी हा आंतरकाळ आलेख उपयोगी पडतो. एक सारणी दिलेली आहे, म्हणजे काय केलेलं आहे, तक्ता दिलेला आहे. आणि या तक्त्यामध्ये एका गाडीनं ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर दिलेलं आहे. आता त्यानुसार गाडीनं कापलेलं अंतर, हे अंतर काय करायचं आहे, आपण आलेखाद्वारे दाखवायचं आहे. सारणीमध्ये वेळ जो आहे तो सेकंदामध्ये दिलेला आहे, अंतर जे आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे. शून्य सेकंदाला 0 मीटर अंतर, 10 सेकंदाला 15 मीटर अंतर आहे, 20 सेकंदाला अंतर किती आहे, 30 मीटर आहे, 30 सेकंदाला 45 मीटर, 40 सेकंदाला 60 मीटर, 50 सेकंदाला 75 मीटर आहे, आणि 60 सेकंदाला अंतर 90 दिलेलं आहे, आणि शेवटी 70 सेकंद अंतर जे आहे ते 105 एवढं अंतर आहे. बघा, आपण एक रेषीय गतीसाठी अंतरकाळ आलेख कसा काढायचा हे बघणार आहोत. तर दोन्ही माध्यमाकरता हा आलेख कसा काढतात याचा हा व्हिडिओ आहे. आणि याच्याकरता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं पाठ्यपुस्तक वापरलेलं आहे, टाइम घेतलेलं आहे, आणि वाय ऍक्सिसवरती काय केलेलं आहे, कालावधी घेतलेला आहे. तर सुरुवातीला स्केल बघूया. एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड. मग या ठिकाणी काय करूया, 10 सेकंड लिहूया. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर. किती घेतलेलं आहे वाय अक्षावरती, 20 मीटर घेतलेलं आहे. आणि एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंद घेतलेलं आहे. आता बघा या ठिकाणी सारणी म्हणजे काय केलेलं आहे, तक्ता दिलेला आहे, टाइम वेळ हा सेकंदामध्ये आणि अंतर जे आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे. सेकंदाला अंतर किती आलं, 15 मीटर आलं. मग या ठिकाणी 10 सेकंदाला आपण 15 मीटरला या ठिकाणी अशी खूण करूया. त्यानंतर 20 सेकंद, 20 सेकंदाला अंतर 30 मीटर इतकं पार केलेलं आहे. त्यानंतर 30 सेकंद, 30 सेकंदाला अंतर 45 मीटर इतकं पार केलेलं आहे. सेकंदाला अंतर 60 मीटर इतकं पार केलेलं आहे. 50 सेकंद, 50 सेकंदाला अंतर किती पार केलेलं आहे, 75 एवढं पार केलेलं आहे. 60 सेकंदाला अंतर 90 मीटर इतकं पार केलेलं आहे. आणि 70 सेकंदाला अंतर 105 इतकं पार केलेलं आहे. या ठिकाणी आपण बिंदू काय करायचंय, पट्टीच्या साह्यानं जोडायचंय. पट्टीच्या साह्यानं जोडल्यानंतर या ठिकाणी सरळ रेषा येते, म्हणजे आपण अंतर काल यांच्यामधील समानुपाती संबंध जो आहे हा संबंध आलेखाच्या साह्यानं स्पष्ट केलेला आहे. ही गाडी समान कालावधीत समान अंतर पार करते आणि समान कालावधीत समान अंतर पार करत असल्यामुळे आलेख जो आहे तो आलेख काय आला, सरळ रेषा आला. या आलेखाचं तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात असं येईल, एखादी वस्तू
समान कालावधीत जर समान अंतर पार करत असेल तर आलेख कसा येतो, सरळ रेषा येतो. इथं कालावधी ज्या प्रमाणात बदलतोय त्याच प्रमाणात काय होतंय, सारणीमध्ये अंतर बदलतंय आणि त्यामुळे हा आलेख सरळ रेषा येतो. ठिकाणी जरा डोके चालवा, यामध्ये काय केलेलं आहे, एक प्रश्न दिलेला आहे. वरील अंतरकाल आलेखावरील सरळ रेषेचा चढ काढल्यास काय दर्शवतो. समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असते आणि हा आलेख वस्तूची चाल दर्शवत असतो. ही चाल 1.5 मीटर प्रति सेकंद इतकी येते. बघा, त्यानंतरचा भाग आहे नैक समान गतीसाठी अंतरकाल आलेख. एका बसनं ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर दिलेलं आहे आणि त्यानुसार कालावधी जो आहे तो एक्स अक्षावरती घेतलेला आहे आणि अंतर वाय अक्षावरती घेतलेलं आहे. आकृतीमध्ये आपण काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे आणि यामध्ये अंतर व काल समानुपाती संबंध जो आहे तो आलेखाच्या साह्यानं स्पष्ट करायचा आहे. बघा, आता वेळ सेकंदात आहे आणि अंतर जे आहे ते मीटर. 5 सेकंद या ठिकाणी अंतर 7 आहे, 10 सेकंदाला 12 आहे, 15 सेकंदाला 20 आहे, 20 सेकंदाला काय आहे, 30 आहे आणि 25 सेकंदाला 41 आहे, 30 सेकंदाला 50 आहे आणि 35ला 58 आहे. आपण जर वेळेचं आणि अंतराचं निरीक्षण केलं तर इथं कालावधीनुसार किंवा वेळेनुसार अंतरात नैक समान बदल होतोय. गती नैक समान आहे, एक समान नाही, न एक समान म्हणजे नैक समान, तर एका रेषेमध्ये नाही. प्रत्यक्षात आपण आलेखच काढून त्यानंतर आपण नैक समान गतीसाठी वेग नॉन युनिफॉर्म मोशन. या ठिकाणी सारणीमध्ये आपल्याला कालावधी दिलेला आहे आणि त्याच्यानुसार अंतर दिलेलं आहे, टाईम आणि डिस्टन्स दिलेलं आहे. आपण एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलेला आहे सेकंदामध्ये, वाय ॲक्सिसवरती आपण डिस्टन्स घेतलेलं आहे. एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद, वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर 5 सेकंद, डिस्टन्स 7. या ठिकाणी बघा 7, त्यानंतर टाइम 10 सेकंद, डिस्टन्स 12 सेकंद, टाइम 10 सेकंद, डिस्टन्स 12 मीटर. पुन्हा बघा 15 सेकंद, 15 सेकंदाला डिस्टन्स जे आहे ते 20 मीटर, 20 सेकंदाला 30 आहे, 25 सेकंदाला 41, 30 सेकंदाला 50 आलं आणि 35ला 58. आता हे बिंदू आपण काय करूया, पट्टीच्या साह्यानं जोडूया. बिंदू पट्टीच्या साह्यानं जोडले, आपण पट्टीच्या साह्याने जोडल्यानंतर आपण या आलेखाचं पुन्हा काय करायचं आहे, बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. वरचा बिंदू राहू द्यात. तर हा जर आलेख जर आपण बघितला तर हा आलेख सरळ रेषा येत नाही, नैक रेषी येतं. जे आहे हे अंतर सातत्यानं बदलतंय, अंतर
कालावधीशी समानुपातीने म्हणजेच कालावधीनुसार अंतरात काय होतोय नैक रेषीय बदल होतोय. आपण नैक समान गतीसाठी आलेखाचं जर आपण निरीक्षण केलं तर अंतर सातत्यानं बदलतंय. अंतर कालावधीनुसार समानुपाती दिसत नाही म्हणजेच कालावधीनुसार अंतरात काय होतोय नैक रेषीय बदल होतोय. त्यानंतर बघा एक समान गती आणि नैक समान गतीसाठी अंतरकाल आलेख याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो. एक समान गतीसाठी अंतर हे कालावधीनुसार समानुपाती, गतीमध्ये अंतर कालावधीनुसार समानुपाती नाही आणि त्यामुळे तो आलेख एका रेषेत येत नाही. हा नैक समान गतीचा जो आलेख आहे हा आलेख त्वरणित गती दर्शवत असतो. सर्वांकरता महत्त्वाची सूचना, हा स्वाध्याय स्वाध्याय वहीमध्ये सोडवून त्याचे फोटो मला पाठवायचे. पुढील व्हिडिओ एक समान व नैक समान गतीकरता वेग काल आलेख आहे. धन्यवाद. या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा.